नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस, आपल्यासोबत आहेत रवी काळे. मला सांगा सर, रायगड येण्याची पहिलीच वेळ आहे का रायगडवर अनेक वेळा आलेला आहात? पहिल्यांदा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. सगळ्यांना जय शिवराय. मी पहिल्यांदाच आलो, कारण सिंहगडावर गेलो होतो. शिवनेरीच्या पायथ्याशी माझा जन्म झाला आहे. तिथे अनेक वेळा गेलो आहे, म्हणजे असं चालत गेलो आहे, पळत गेलो आहे, सायकलवर गेलो आहे. कारण पण इथे पहिल्यांदाच आलो आणि हा एक आयुष्यातला खूप मोलाचा क्षण झालेला आहे आज. आणि सिनेमा केल्यामुळे आणि तो सगळं त्या त्या याच्यात असल्याने आत्ता इथे येणं एक वेगळ्या नजरेने ते पाहायला लागलो आहे मी. कारण आत्तापर्यंत जेव्हा मी गडांवर गेलो आहे, कारण मिलिंद गुना जे आमचे मित्र आहेत त्यांच्यावर बरेच गड फिरलो, पण इथे पहिल्यांदाच आलो मी. पण त्यावेळेस एक टुरिस्ट म्हणून किंवा एक मराठी माणूस म्हणून आपण जातो आणि बघतो. पण जेव्हा तुम्ही एका कलाकृतीचे भाग होता आणि ते काही आयुष्य भले काही क्षणापुरतं जगलो बहिर्जी नाईक, पण ते जगल्यानंतर इथं येणं आणि त्या नजरेतून आता हे बघणं हा एक विलक्षण अनुभव आहे आणि तो अनुभवतो आहे मी. तुम्ही दिग्पाल सोबत आलाय, मग दिग्पालने तुम्हाला रायगडमधल्या कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या? बऱ्याच गोष्टी दाखवल्या. इथे हे घडलं, इथे हे घडलं, असं अख्खं ते प्रवास खालून सुरुवात झाली, चालायला सुरुवात झाल्यानंतर मी त्यांच्या बाजूलाच होतो आणि मला आवडतं, कारण शिकायला मिळतं अनेक गोष्टी. कारण त्यांचा इतका गाढा अभ्यास आहे इतिहासाचा, तर ते अशा सगळं म्हणजे ओठावर आहे असं त्यांचं असं येतं. कारण शूटिंग करताना पण कधी काही अडचण आली की नुसतं त्यांना जाऊन सर थोडंसं ते असं मग असं पूर्ण असं विस्तृतपणे त्याचं तुम्हाला काही करायची गरज नसते. मग ते असं तुमच्यात बरोबर ते अंगात भिंतं ते सगळं ते असं ते बरोबर आत्ताही तुम्हाला सांगताना तुम्ही ऐकलं असेल असं ते असं अस्खलितपणे सांगतात. आणि त्याच्यामुळे ते काम करायला मजा येते त्यांच्या. आणि सगळंच रायरेश्वराच्या मंदिरात प्रत्यक्ष प्रसंग घडला, तो आहे सिनेमात एक. तो प्रसंग काय तो तुम्हाला सिनेमा बघावा लागेल प्रेक्षकांना, आणि मग कळेल संभाजी महाराजांबरोबरचा आणि बहिरजी नायकांचा. तर मला ती जागा दाखवेल त्यांनी, मग का हे आपण असं केलं आणि हे मंदिर हे ते तिकडे टकमक टोक आहे, हे तिथे हे घडलं, इथे हे घडलं, इथे ही बाजारपेठ आहे, असं ते सगळं सांगतच आले. माझ्याबरोबरच होते आणि ते मलाच सांगत होते सगळं प्रत्येक गोष्ट, हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. आणि त्याच्यामुळे आता ते वेगळ्या दृष्टीने किल्लेगड बघायला लागेल मला आता पुन्हा एकदा. प्रसंग बहिर्जी नाईक ही भूमिका प्रसादो हरीश दुधाणे यांना दिग्पालने साकारली, त्यामुळे बहिर्जी नाईक ही भूमिका सुरुवातीला प्रसाद, नंतर हरीश दुधाणे आणि नंतर दिग्पाल लांजेकरांनी साकारली. जेव्हा तुम्हाला या भूमिकेविषयी सांगण्यात आलं तेव्हा दडपण आलेलं? नाही, माझा मी ज्या तालमीत घडलोय थोडक्यात, कारण पंडित सत्यदेव दुबे आणि विजय मेहता, त्याच्यामुळं मला लोक हाच प्रश्न मला सरकार जेव्हा केली मी 2004 आणि 5 म्हणजे बच्चन रामगोपाल वर्मा आणि पहिली फिल्म तू करतोय मराठी माणूस आणि तुला काही दडपण नाही आलं, तुम्ही म्हणले नाही, कारण त्याचा काही संबंधितच नाही. आणि थोडंसं मला वाटतं की तुमची जर तयारी चांगली असेल अभिनेता म्हणून तर मला नाही वाटत असं काही यायला पाहिजे. हा एक जबाबदारी वाढते, नक्कीच जबाबदारी वाढते. पण दडपण मी कधीच माझ्या आयुष्यात नाही. मी आता मी भारतातल्या सगळ्या सुपरस्टारबरोबर तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी, मराठी, गुजराती या सहा भाषांमध्ये काम करतो, केलं आहे, गेल्या 18 करतो आहे. आणि पहिलीच फिल्म सरकार, इतक्या मोठी ग्रँड कास्ट आणि सगळं त्यावेळेचे आणि आजही सुपरस्टार त्यांच्याबरोबर करता नाही. पण मला मला एक क्षणही असं वाटलं नाही कधी, म्हणजे मला हा प्रश्नच काय विचारता मला कळत नाही. कारण तुमची जर तयारी जर चांगली असेल ना तर मग समोर कोणी असो, हा ते मोठे आहेत, रिस्पेक्ट आहे. पण मी आता तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला कलाकार आहे आणि माझे गुरु कच्चे नाही आहेत आणि मी त्यांचा कच्चा चेला नाही आहे. मी ताहून सुलकून आलेलो आहे आणि मला माहिती आहे का तुम्ही काय डाव टाकल्यानंतर मला काय डाव टाकायचा आहे आणि मला वाचवायचं आहे किंवा काय करायचं आहे. हां, आणि तर मला रामगोपाला माहिती त्यावेळेस म्हणायचे रवी बच्चन साहेब आहे, तुम्ही त्यांना सांगा सर माझं युद्ध माझ्याशी आहे, काल जे केलं ना त्याच्यापेक्षा आज चांगलं करायचं आहे, हे माझं युद्ध आहे. कोणाला मला कोणाला कमी करायचं आहे, याला दाबायचं आहे, नाही मला कालच्यापेक्षा आज बेटर करायचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची एक अभिनेता म्हणून एक गोष्ट असते, जो पास्ट आहे तो झाला, आज तुम्ही काय करताय आणि ते कसं करताय आणि किती जीव ओतून करताय तर ते महत्त्वाचं आहे. आणि हे मला माझ्या गुरूंनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं दडपण वगैरे कधीच येत नाही. हां, अभ्यास करायला लागतो, तुम्हाला तयारी करायला लागते, मानसिक तयारी असते,
परत थोडस तुमच्या जसं आता दिग्पाल सर आहेत त्यांच्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घ्यायला लागतं, किंवा रायटर जर असेल तर रायटरला भेटतो मी अशा वेळेस, दुसरा कोणी लेखक असेल तर, आणि त्यांना विचार तुम्ही काय काय डोक्यात ठेवून हे लिहिले. तर मी तसंच दिग्पाल सरांनाही गेलो, म्हणलं सर मला एकदा वाचून दाखवा, मला काय तुम्ही काय काय अपेक्षित आहे, त्याचा लहेजा काय, कारण ती भाषा आपण ऐकलेलीच नाही आहे, ते कसे बोलत होते, काय कोणत्या स्वरात बोलत होते आपण आपल्याला माहितीच नाही आहे, आणि ते समजून घेणं, आणि त्यांच्यासारखा इतका दिग्गज माहिती असलेला माणूस व्यक्ती आणि दिग्दर्शक लेखक गीतकार समोर असताना दुसरीकडे कुठं कशाला जायचं आणि विचारायचं, म्हणून म्हटलं सर तुम्ही सांगा मला कसं करायचं. तर त्यांना थोडंसं असं वाटलं की मी त्यांची खेचतो आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं त्यांनी पहिलंच पहिलीच भेट, आणि रवी सर आले आणि मला म्हणे सर हे मला वाचून दाखवा. तर ऍक्च्युली त्याचा तो किस्सा वेगळा आहे, त्याचं रिझन असं झालं होतं, माझं कास्टिंग ज्या वेळेस अगोदर झालं होतं कारण प्रोड्युसरच्या टीम कडून मी आलो होतो, त्यावेळेस दिग्पाल सर सिनेमा डिरेक्ट नव्हते करणार आणि माझं कास्टिंग झालेलं होतं, आणि मला एक पाटलाची भूमिका होती जो दौलतीच्या विरोधात जातो आणि त्याला काहीतरी पटत नाही, आणि म्हणून तो म्हणतो की ठीक आहे मग आम्ही मोगलांना जाऊन मिळतो, असं ते काहीतरी कॅरेक्टर होतं, ते स्क्रिप्टही मला पाठवलं होतं. तर मला ते करायचं नव्हतं ऍक्च्युली, कारण माझा जन्म शिवनेरीच्या पायथ्याशी झालेला आहे आणि बाळपण माझं बालपण ते तारुण्य कॉलेजला असताना ते डोंगर दऱ्याखोऱ्यात चढलेलो आहे मी, सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात फिरलेला माणूस, आणि महाराजांच्या विरोधात जाऊन काम करायचं सिनेमातही का होईना, पण ते मला इथून पटत नव्हतं आणि ते माझा आत्म सांगत होतं, पण चला आता ठीक आहे, दोस्ती यारी असते, ओळखी असतात आपल्या, आणि 12-15 वर्षानंतर ती टीम मला भेटली होती लोक, आणि मग मी हो म्हटलं होतं आणि सेटवर गेलो. सेटवर गेल्यानंतर पहिले दिग्पाल सरांना नमस्कार करून आलो आणि वॅनिटीत आलो, आल्यानंतर मला स्क्रिप्ट आलं असिस्टंट डायरेक्टरने, आणि स्क्रिप्ट दिल्याने म्हणे बहिरजीचं सर हे डायलॉग आहेत तुमचे, माझे डोळे असेच थोडेसे विस्फारले आणि मी कट टू लगेच उठलो आणि दिग्पाल सरांकडे गेलो, आणि मला ते दाखवायचं होतं का हे त्यांना एकदा बहिरजी वाचलं आणि मला डायलॉग दिलाय, म्हणजे ते सांगतील का नाही स्क्रिप्ट चुकीचं आलेलं आहे, ते पाटलांचं ते दुसरं स्क्रिप्ट आहे, कोण आहे ते असिस्टंट डायरेक्टरला बोलवा इकडे, आणि ते बदलतील, म्हणलं आपण आपलं आणि बरं हे सांगायचं नाही ना आता, आणि ही लॉटरी लागलेली आहे ती दुसऱ्याच्या हातात का द्यायची, तर म्हणलं मला वाचून दाखवा म्हणजे त्यांना कळेल ना बहिरीची डायलॉग, मग ते मला म्हणलं मला थोडंसं सांगा ना सर बहिरी काय तुम्हाला काय अपेक्षित आहे मी आता सीनमध्ये, त्याने काही नाही ते असे आहेत असे आहेत आणि असे आहेत, मनात म्हणलं कन्फर्म आहे आपणच बहिरीजी आहे. मी वॅरंटीत गेलो आणि स्वतःला सांगितलं तुला लॉटरी लागली आता शांत बस आणि चांगलं काम कर, मग डोळे झाकले बहिरीजींनाच विनंती केली, परकाया प्रवेश अभिनयातला प्रकार, म्हटलं तुम्ही या मला सांगा काय करायचं, दिग्दर्शक आहेत आमचे पण मला आता तुमची पण गरज आहे आणि तुम्ही येणार, जय शिवराय, ते आले आणि दिसेल आता.